पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पैशासाठी पतीने पत्नीची हत्या केली, तिला गोळ्या घालून ठार मारलं। ही धक्कादायक घटना घडली आहे मध्य प्रदेशच्या राजगड मध्ये। विशेष म्हणजे पत्नीची हत्या करण्यासाठी तिच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून पतीने तिचा आधी विमा उतरवला होता, त्यानंतर गोळ्या घालून पत्नीचा खून केला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे। आरोपी पतीचे नाव बद्री प्रसाद मीना असं आहे, तर त्याच्या पत्नीचे नाव पूजा होतं। पूजाची हत्या करण्याआधी बद्री प्रसाद मीना याने पूजाचा विमा काढला होता। आपली थकीत बिल उधारे आणि लोकांकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी पैसे कसे आणि कुठून आणायचे यातून त्याला ही शक्कल सुचली होती, त्यानेच आता त्याला गजा आडनेले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।